आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला असं एक पीक सांगणार आहोत की ज्याचं ज्याची विक्री आज मी त्याचा मार्केटमध्ये त्याचा भाव जो चालू आहे तर तो अगदी दहा दहा हजार रुपये किलोपर्यंत चालू आहे ही गोष्ट अशी आहे की हिच्याशिवाय कुठलंच भारतीय भाजी त्या ठिकाणी तयार होत नाही प्रत्येक मसाल्यामध्ये याचा समावेश होत असतो तसेच बऱ्याचशा औषधांमध्ये आयुर्वेदिक चूर्णामध्ये तसेच वेगवेगळ्या च्यवनप्राशमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर याचा वापर होत आहे करोनानंतर याची मागणी इतकी जबरदस्त वाढलेली आहे की त्याच्या ती मागणी पूर्ण इतक्या कारणं इतकं उत्पादन उत्पादनसुद्धा भारतात आज उपलब्ध नाही तर मसाला पदार्थ आहे त्यामुळे याला मागणी तर कधीच कमी होत नाही आणि भाव कमी होण्याचा तर प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही अगदी किलोला दहा दहा हजार रुपयापर्यंत भाव अगदी सहजपणे तुम्ही याच्यामधून मिळू शकता आणि अगदी कमी काष्टात कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे तुम्ही याच्यामधनं कमू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हे पीक कुठलं आहे त्याचबरोबर याला या रोपे कुठून आणायची याची लागवड कशी करायची याचं उत्पादन कसं घ्यायचं हे तर सांगणारच आहोत पण त्याचबरोबर कमाई आणि खर्चाचं गणित उत्पादनाचं गणितसुद्धा सांगणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी अशा काही विशेष बाबी तुम्हाला सांगणार आहोत की ज्याने तुम्ही याच पिकाचं उत्पादन दहा पटीनं जास्त घेऊन सहजपणे काही गुंठ्यातच अगदी थोड्या जमिनीतच कोट्यावधी रुपये कमू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा मसाल्याचा पदार्थ जो की दहा दहा हजार रुपये किलोपर्यंत विकला जाऊ शकतो तर त्याच्या शेतीविषयी डिटेल माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर हे पीक आहे मित्रांनो इलायचीचं पीक आता इलायची ही मसाल्यांपासून चहापर्यंत तर चूर्णांपासनं च्यवनप्राशपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आदळते जो काय करोनामध्ये काढा आपण घेतो तो तर त्याच्यात मुख्य इलायची सुद्धा त्या ठिकाणी असायची तसेच बऱ्याचशा आयुर्वेदिक गोष्टींमध्ये इचा समावेश होत असतो त्यामुळे डिमांड याची कायम वर्षभर राहिलेली असते तुम्ही बाजारात बघितलं असेल की कधी जा इलायची तुम्हाला ही जास्तच भावाने घ्यावी लागत असती तिचा आजपर्यंत कधी कमी भाव झालेला तुम्ही बघितला नसेल जो की वाढतच राहिलेला आहे तर व्हिडिओमध्ये डिटेल आपण माहिती घेणार आहोत जर तुम्हाला घरगुती वापरासाठी जरी एखादं इलायचीचं रोपटं लावायचं असेल इलायची जी त्या ठिकाणी उत्पादन घ्यायचं असेल तर ते कसं करायला पाहिजे आणि मोठ्या स्केलवर कमर्शियल पद्धतीनं जर इलायचीची शेती करायची असेल तर ती कशी केली पाहिजे इतमभूत डिटेल माहिती आणि व्हिडिओच्या शेवटी याच्या संबंधी विशेष काही बाबी ज्या की तुम्हाला दहा पट जास्त उत्पन्न देऊन करोड रुपये अगदी काही गुंठ्यात कमवून देऊ शकतात सर्वप्रथम पाहूयात की याला जे काही वातावरण लागतं तर ते कसं असायला पाहिजे साधारणपणे दहा डिग्री ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान इलायचीला आवश्यक असतं त्याचबरोबर पावसाचं प्रमाण जिथे दीडशे सेंटीमीटर ते तीनशे सेंटीमीटर पाऊस होतो तर या ठिकाणी लावू शकता म्हणजे महाराष्ट्रात याची शेती आपण सहजपणे करू शकतो

इलायचीच्या मुख्यत्वेने तीन जाती आहेत एक आहे म्हैसूर दुसरी मलबार आणि तिसरी बजुका आता म्हैसूर जात ही तीन ते चार मीटर उंचीपर्यंत वाढते हिला रोगराई थोडीशी कमी असते मलबार जात ही उंचीला कमी वाढत नाही उत्पादन जास्त देते पण ह्याच्यात रोगाचं प्रमाण जास्त असतं आणि बजुका ही हायब्रिड जात आहे जी की म्हैसूर आणि मलबारचं एकत्र एक करून बनवलेलं आहे जिचा किडीपासून प्रतिकारही होतो आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनसुद्धा देत असते आता पाहूयात की इलायची लागवड कशी करायची आता इलायची लागवड करत असताना आपण साधारणपणे याच्या बियांपासून लागवड करायची असते साधारणपणे बियाण जर बिया आपण पाहिलं तर प्रति हेक्टरी साठ ते सत्तर ग्रॅम त्या ठिकाणी बिया लागतात साधारणपणे दहा फूट बाय साडेसहा फूट अंतरावर याचं बियाण्यांची लागवड करू शकता किंवा याची रोपे सुद्धा भेटतात आणि साधारणपणे आठ महिने झालेलं रोप जे आहे तर ते लागवडीस योग्य असतं मग रोप जर लावायचं असेल तर साधारणपणे याचं जे काय अंतर आहे तर ते साधारणपणे याच्यासाठी जो काही खड्डा आपल्याला लागतो तर तो दोन बाय दोन फूट साईजचा आणि एक फूट खोल असतो मग त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत त्याचबरोबर हर्मी कंपोस्ट एस एस पी स्टेरामिल वगैरे अशा काही गोष्टी मिक्स करून याचं तुम्ही रोपटं लावू शकता पावसानंतर पावसाळा संपल्यानंतर किंवा पावसाळ्यात सुद्धा याची लागवड करू शकता आता पाहूयात मित्रांनो याची काढणी साधारणपणे कशी करायची असते किंवा याचं पीक काढणीला कधी येतं तर हे पीक एक वर्षाच्या आतच चार ते पाच फूट उंच त्या ठिकाणी होतं साधारणपणे दहा ते पंधरा रोपांचं एक बेड ठिकाणी तयार होतं आणि तिसऱ्या ते चौथ्या वर्षापासून याच्या मूळ रोपास हिरव्या रंगाचे वेल येण्यास सुरुवात होत असतात मग हा वेल जवळपास तीन फुटापर्यंत वाढतो आणि मग याच वेलाला वेगळं फुले येऊन जवळपास हिरवट रंगाची छोटी छोटी फळे सुद्धा येत असतात मग सर्वसाधारणपणे तीन ते चार महिन्यात तुम्हाला ही फळे काढणीस तयार होतात ही जवळपास आता याचं जर एक गणित बघितलं आपण तर ह्या इलायचीच्या झाडाला पंच्याहत्तर टक्के फळे ही डिसेंबर महिन्यात येतात आणि उरलेली पंचवीस टक्के जी काय फळं आहे तर ती पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी असतात मग आता याची काढणी कशी करायची का ही हार्वेस्टिंग कशी करायची तर ही जी काय फळं आहेत तर याला आधी सर्वप्रथम हिरव्या रंग त्या ठिकाणी येतात मग त्यानंतर ती थोडीशी पिवळी होतात तर ही फळे तुम्ही कात्रीने कापून काढायची असतात आणि पाच ते सहा दिवस वाळून एखाद्या डब्यात ठेवायच्या असतात आणि ती तुम्ही सहजपणे बाजारात चढ्या भावाने विकू शकता आता बाजारात याला किती भाव मिळेल आणि तुम्ही कसं ब्रँडिंग करून याला विकू शकता आणि ह्या तर गोष्टी सांगतो पण त्याआधी ज्या विलायची आपण साधारणपणे आपल्या आहारात आहेत तर त्या विलायचींमधनं शंभर टक्के तेल हे काढून घेतलेलं असतं तेलरहित विलायची आपण चढ्या भावानं घेऊन खात असतो आणि जर बरेच युट्यूबर असं म्हणतात की याच इलायचीतले या दाणे आपण काढून जर लावले तर इलायचीचं झाड तर तर तसं मित्रांनो शक्य होत नाही कारण की त्या विलायचीमधलं तेल काढलेलं असल्यामुळे त्याचं जर्मिनेशन होत नसतं मग ही जी काही विलायची आहे तर ही साबूत इलायची जिच्यामध्ये कुठलंच तेल काढलेलं नाही तर ती अगदी तुम्ही डबल भावाने त्या ठिकाणी विकू शकता ॲमेझॉन फ्लिपकार्टवर किंवा इतरही त्या ठिकाणी याच्यावर विकू शकता किंवा घरगुती वापरासाठी एका दुसरं झाडसुद्धा याचं तुम्ही लावू शकता तर आता पाहूयात की नेमकं एका झाडापासून किंवा एका वेलापासनं वार्षिक किती उत्पादन होईल तर एका वेलापासून वर्षाला दोनशे ग्रॅम इलायचीचं उत्पादन होत असतं मग आता पाहूयात की याला नेमकं किती कोणत्या टाईपचे रोग त्या ठिकाणी येतात था। इलायचीचं झाड तसं बऱ्याचशा रोगांपासून वाचत असतं पण याला पुरुषजन्य रोग जास्त येतात त्यामुळे याला बऱ्याचशा गोष्टींची काळजी पुरुषजन्य रोगांसाठी घ्यावी लागत असते तर अशा प्रकारे अगदी सहजपणे तुम्ही विलायचीच्या शे पिकामधनं मोठ्या प्रमाणावर उत्पादन काढू शकता ज्याला डिमांड बी त्या ठिकाणी कमी नाही आणि ज्याचा रेटसुद्धा चांगल्याच चा प्रमाणात भेटत असतो तर कशी वाटली माहिती नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा